तर हाय मैत्रिणी, मी पल्लवी. आपल्या पावी डायरीजमध्ये मी तुमचे स्वागत करते. तर आज करायचे आहेत आपल्याला पोह्याचे मिरगुंड, आणि त्याची तयारी मी केलेली आहे. खरं तर वातावरण खराबच आहे, म्हणजेच की ऊन खूप जास्त पडत नाही, म्हणजे ढगाळच आहे, त्यामुळं खूप कमी प्रमाणामध्ये मी करत आहे. कारण जे आपल्याला पापड करायचे असतात त्याला तर ऊन पाहिजे नसतं, आपण सावलीखाली सुकवू शकत नाही. कारण सावलीत जर जास्त सुकवले तर त्याला म्हणजे नाही का ते व्यवस्थित सुकत नाही आणि तेलाचा वास वगैरे येतो. त्याच्यामुळं जे आपण आता उन्हाळी पदार्थ चालू केलेले आहेत, एकतर त्याला कडक ऊन पाहिजे, पण ठीक आहे 3 वाजेपर्यंत वगैरे कडक ऊन असतं, त्याच्यामुळे आपले पापड होऊन जातात. तर चला आपण पापड. तर इथे मी 1 किलो असे पोहे घेतलेले आहेत, म्हणजेच जे श्रीखंडाचा 250 ग्रॅमचा डबा होता ते 4 मोठे भरून मी घेतलेले होते. हे चाळून असे मी भाजून घेत आहे, आणि हे जेव्हा मी बारीक केले तेव्हा हे बरोबर 2 डबे भरलेले आहेत, आणि ह्याच्यामध्ये साबुदाण्याची पावडरसुद्धा मिक्स केलेली आहे. तर एवढंच आपल्याला 2 भरलेले आहेत म्हटल्यावर 2 डबे आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट प्रमाण होतं. तर आता मी एका पातेल्यामध्ये ते पाणी टाकून गरम करून घेते, आणि त्यातच आपल्याला लगेच पापडखार 1/2 चमचा आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे. त्यानंतर हिंग, आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मिरी पावडर. ह्याने चव खूप छान येते. आणि त्यानंतर टाकायचं आहे मिरची पावडर. मिरची पावडर किती टाकायची आहे ही आपल्या अंदाजे टाकायची आहे, जशी तिखट असेल तशी. आणि ह्याला 1 उकळी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ह्याला उकळी आल्यानंतर त्या आपल्या पोह्याच्या म्हणजे पावडरमध्ये हे पाणी टाकून द्यायचं आहे. अशा प्रकारे उकळी आली पाहिजे पाण्याला आपल्या. तर परफेक्ट पाणी आपण घेतलेलं आहे, तर ते सर्व पाणी ह्याच्यावर थोडं थोडं टाकून घ्यायचं, एकदम टाकायचं नाही आहे. आणि हे खूप गरम पाणी असं आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट असं टाकायचं नाही, असं थोडं थोडंच टाकून घ्यायचं आहे, कारण परफेक्ट प्रमाण आहे, पीठ बरोबर आपलं भिजणार आहे. तर हे असं कलत्याने सगळीकडं आपण पसरून घ्यायचं आहे, म्हणजेच नाही का पीठ मोकळं होईल बरोबर. तर बघा असं स्मूथ झालेलं आहे पीठ, पण तरी पण आपल्याला मिक्सर. तर आली आहे मी आता वरती टेरेसवर, आणि असे छोटे छोटे गोळे करून घेतले होते, पण माझ्याकडून एक चूक झालेली होती. हे मी मिक्सरला बारीक केलेलं नव्हतं किंवा टेचून घेतलेलं नव्हतं, मी जसं म्हणलं तसंच मी त्याचे डायरेक्ट गोळे केलेले होते, त्याच्यामुळे थोडंसं ते हार्ड जात होतं. तरी पण म्हणलं ट्राय करून बघूया की होत आहेत की नाही, आणि जर नाहीच जमलं तर आपण खाली मिक्सरला बारीक करून आणूया. कारण हे पोह्याचं पीठ आहे, त्यात साबुदाणा आहे, त्याच्यामुळं हे थोडं घट्ट होणारच आहे. तर इथे घेतलं आहे मी करायला माझं हे पापडाचं मशीन आहे छोटंसं. तर मी खूप छोटेच असे मिरगुंड करणार आहे, खरं तर मी चौकोनी करणार होते, तेही दाखवणार आहे, आणि थोडेसे गोल पण दाखवणार आहे. तर छोटेसे गोल असे छान वाटतात बघायला पण, आणि चौकोनीसुद्धा छान वाटतं. तर ह्या पिठाचं बघा काय होतं की हे जास्त असे प्रेस होत नाही, त्याच्यामुळं जेवढं जमल तेवढंच करायचं आहे, कारण उन्हाने हे नंतर पातळ होतात. तर मी ह्या अशा छोट्याशा आकारामध्ये करून घेतलेले होते, आणि छान वाटतात एवढे छोटे. आणि बोटाने जेवढं फिरवता येईल तेवढं आपण फिरून घ्यायचं आहे, पण हे नाही शक्य होत कारण तो साबुदाणा पीठ असतं आणि पोहा असतं, त्याच्यामुळे नाही जमत. तर नंतर मी असं एक केलेलं आहे की पोळपटावर लाटून त्याचे चौकोनी काप केलेले आहेत, आणि तसेही मिरगुंड मी केलेले आहेत, पण जास्त नाही केले, थोडेच केले मी, कारण ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो. जे रोल करून गोल करण्यात मजा आहे ती याच्यामध्ये येत नाही, ते छान वाटतात. तर मी बघा झालेले आहेत आपले पापड तयार. तर 50 ते 60 असे पापड झालेले आहेत आपले. तर बघा छान असा फुललेला आहे पापड आणि व्यवस्थित तळला गेलेला आहे. तर मैत्रिणींनो, केलेले आहेत मी पोह्याचे मिरगुंड. तर कसे वाटले, म्हणजे माझी जी मी केलेले आहेत ती पद्धत कशी वाटली, तर नक्की करून बघा. आणि छान झालेले आहेत पापड, चव पण छान आहे, आणि मीठ वगैरे मिरची वगैरे सगळं व्यवस्थित पडलेलं आहे, व्यवस्थित झालेले आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसे झालेले आहेत. तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा, त्यामुळे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील. तर चला भेटूया पुन्हा नवीन उन्हाळी पदार्थामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.